गोदावरीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बैलगाड्याविरुद्ध गुरुवारी पहाटे 6 वाजता पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पोलीस अधिकारी सह 25 पोलिसांच्या पथकाने गोदावरी नदीच्या विविध ठिकाणी अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये 30 बैलगाड्या जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जमा करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बैलगाडी चालक मालकांच्या विरोधात कलम क्रमांक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी सहस्त्र न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिली. या मोहिमेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, उप पोलीस निरीक्षक भास्कर सोनवणे, विलास भुशिंगे, नामदेव कातडे, विकी जाधव आदींनी भाग घेतला. बोलावला की गोदावरी पत्रामध्ये अवैधरित्या वाळूची चोरी बैलगाड्यामार्फत होत आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरतीसी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन गोदापात्रा सकाळी 6 वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी 25 ते 30 बैलगाड्यामध्ये वाळू चोरून घेऊन जात असताना मिळून आल्या. त्या बैलगाड्या पोलीस स्टेशनला आणून रीत सर 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वारे साहेब हे करीत आहेत. सुरेश वैभट, सहस्त्र न्यूज, पैठण.